नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ति देवताय नमः। एका गावात एकल्या नावाचा एक गरीब धनगर राहत होता। रोज मेंढ्या वळायच्या, थोडंफार शेतीत काम करायचं, मिळेल ते खायचं असा त्याचा दिनक्रम होता। त्या गावातील नदीच्या पलीकडे कोणीतरी एक मोठा बाबा आला आहे असं त्याला कळलं। मोठा बाबा म्हणजे गुरु। बरेच लोक त्यांच्या दर्शनासाठी जात होते। आपल्या या गरीब एकल्याला वाटलं आपणही जावं त्या बाबाच्या पाया पडायला। गेला त्यांच्याकडे, बसला जरा वेळ। गुरु काही जणांना गुरुमंत्र देत होते। एकल्या पाहत होता की ते बाबा काही जणांच्या कानात काहीतरी सांगत आहेत। त्यांच्या शेजारील माणसाला एकल्यानी उत्सुकतेने विचारलं, यो बाबा कानात काय सांगतो या? तो माणूस म्हणाला, ते गुरुमंत्र देत आहेत। एकल्याला वाटलं आपणही त्यांच्याकडून मंत्र घ्यावा। त्याने बाबांना म्हटलं, बाबा मला गरिबाला बी द्या की एक मंत्र। गुरूंना हसू आले, त्या अडाण्याला काय द्यायचा मंत्र? त्यांनी त्याला गमतीने म्हटलं, घे मंत्र, म्हण दोन वांगी एक मेथी। एकल्या भलताच खुश झाला। सतत तो दोन वांगी एक मेथी असं म्हणू लागला। करता करता बरेच दिवस लोटले। एकल्याला कळलं की पुन्हा ते बाबा त्याच गावात आले आहेत। एकल्याला राहावेना। पावसाळ्याचे दिवस होते, मुसळधार पाऊस पडत होता, तरी एकला गेला नदी पार करून आपल्या बाबाच्या पायावर डोई ठेवाला। तो बाबांना म्हणाला, बाबा माझ्या गरिबाच्या झोपडीत तुपासनी न्यायला आलो, तुमची लई दिस वाट पाहिली बघा। गुरूंना वाटलं, हा म्हणतोय तर एकदा जावं ह्याच्याकडे। ते एकल्याच्या पाठोपाठ आपल्या शिष्यगणांसह नदी तीरावर आले। बघतात तर काय, नदी दुधडी भरून वाहत होती। प्रचंड वेगाने पाणी वाहत होतं। घोंगावणारे वारे सुटले होते। पाण्याला बिलकुल दम निघत नव्हता। गुरूंना आश्चर्य वाटलं, हा एकल्या एवढ्या पाण्यात नदी पार करून माझ्या दर्शनाला आला कसा? त्यांनी एकल्याला विचारल्यावर तो म्हणाला, तेच का, नदीवर आलं होतं हे पाणी होतं। मी आ तुम्ही दिलाला मंत्र म्हणालो आणि पसरलो घोंगड पाण्यावर, बसलो तीवर, म्हणत वतू दोन वांगी एक मेथी, दोन वांगी एक मेथी, मी आलो तुम्हाकडं। चला ना बाबा, येत आहे ना व? गुरूंनी विचारलं, आता तुझ्याकडे जायचं कसं? एकल्या म्हणाला, कसं म्हणजे? आलो तसंच जायचं, बसाया घोंगड्यावर। गुरुजी आणि त्यांचे शिष्य घाबरत घाबरत घोंगड्यावर बसले आणि परमेश्वराचा धावा करू लागले। नदी पार करून ते एकल्याच्या झोपडीत आले। एकल्याला अस्मान ठेंगणं झालं। बाबांसाठी त्यांनी मोठ्या भक्तिभावाने कांदामुळा भाजी आणली होती। एकल्या त्यांच्या पायावर डोकं ठेवण्यात इतक्यात बाबांनी त्याला मायेने पोटाशी धरलं आणि म्हणाले, अरे एकल्या, तूच माझा गुरु आहेस रे, मी तर तुझी थट्टा केली होती। तर गुरुनिष्ठा फार महान आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपली श्रद्धा ढळू देऊ नये। गोष्ट संपली। ऐकणारे सारे निश्चल झाले होते। एकल्याने सर्वांच्या हृदयात स्थान पटकावलं होतं। ही बोधकथा ऐकत असताना कविताच्या मनात सारखं येत होतं, कृष्णा तुझं माझ्याकडे लक्ष नाही का रे, मलाही सुदामाची गोष्ट सांगायची रे। आणि खरोखरीचीच कमाल म्हणजे त्याच क्षणी कृष्णाने तिला म्हटलं, तू ये, तुला काही सांगायचं आहे ना। कविता नखशिकांत शहारली, ती उठली। कृष्णाने आपलं मन जाणलं म्हणून ती अगदी सद्गतीतच झाली होती। तिचे डोळे पाण्याने डबडबले होते। सुदामाची गोष्ट सुरू झाली। तिचे कानडी मिश्रित मराठी कानांना गोड वाटत होतं। श्रीकृष्ण सुदामा या गुरुबंधूंच्या निरपेक्ष प्रेमात ती इतकी तल्लीन झाली होती की त्यावेळी तिथे सुदाम रूपातच ती उभी होती। फाटक्या तुटक्या धोतरांनी कसंबसं अंग झाकलेला, शेंडी राखलेला अगदी काटकुळा गरीब ब्राह्मण तिने मूर्तिमंत आमच्यासमोर उभा केला। मळक्या पुरचुंडीतले काठीच्या टोकाशी बांधलेले मुठभर पोहे कृष्णाला द्यायला सुदामा संकोच करीत होता। कृष्णाने ते जाणून आपणून सुदामाकडून पोहे मागून घेऊन अत्यानंदाने खाल्ले। अचानक कृष्ण म्हणाला, सुदामापुरी इथेच झाली, काय आनंद झाला आम्हाला म्हणून सांगू। कृष्ण कविताला म्हणाला, तुझ्या यांना सांग वाढदिवस साजरा झाला म्हणून। तरीच येताना बसमध्ये कृष्णाने कविताला आपल्या शेजारी बसवून घेतलं होतं। तिच्या मनाची स्पंदनं त्याला जाणवली होती। कृष्णच तो, त्याला अवघेच कळते। समोरच झोपडीच्या जवळ एका दगडावर काळा घागरा लाल चोळी घातलेली एक सावळी थोड्या सुरकुत्या पडलेली कृशवृद्धा सुदामाची गोष्ट ऐकत बसली होती। रंग, पेहराव, प्रांत, भाषा
या कोणत्याच बाबतीत तिचं आमच्याशी साम्य नव्हतं, पण सुदामाची गोष्ट तिला नक्कीच समजत होती। तिच्या चेहऱ्यावरील भावछटा झरझर बदलत होत्या। हृदयाची भाषा हृदयाला समजते, तिथे कसलंही बंधन त्याच्या आड येत नाही। कथा सांगून झाली। झोपडीतून काही गोप सवंगड्यांनी कृष्णाला एक अतिशय बोलकं गोपाळकृष्णाचं चित्र प्रेमभेट म्हणून दिलं। जवळजवळ दुपारचा 1 वाजला होता। बसची तब्येत ठीक व्हायला थोडा वेळ लागणार होता। बसचे डॉक्टर झपाट्याने तिच्यावर इलाज करीत होते। ऑपरेशन सक्सेसफुल होत होते। दुपारचं जेवण तिथेच करून मग पुढचा प्रवास करावा असं सर्वानुमते ठरलं। त्या नयनरम्य परिसराने आम्हाला वेडं केलं होतं। तिथल्या प्रेमळ माणसांनी आम्हाला किती जीव लावला होता। गप्पांच्या उघात कळलं की त्या झोपडीतील लोक यादव कुलातील आहेत आणि अहिर वंशाचे आहेत। कदाचित अभिर या शब्दाचा तो अपभ्रंश असावा। आता आम्हाला पळून चुकलं की कृष्ण त्या ठिकाणी एवढा का रमला होता। गाडीचा पाटा तुटणं हे फक्त एक निमित्त होतं। धन्य ते यादव कुल जिथे कृष्णाने आपली पायधूळ झाडली। त्या गावाचं नाव अरेना होतं आणि जिल्हा जुनागड। अंगत पंगत आटोपली। कृष्ण संगतीत वनभोजनाचा आनंद लुटला। कृष्णाघरचं गोड ताक पीत असताना गोकुळातील दही दूध लोणी चोरून खाणारा खट्याळ कृष्ण आठवत होता। शैलाताईंनी वाजवी मुरली श्यामसुंदरा हे पद त्यांच्या गोड आवाजात म्हणायला सुरुवात केली। ते ऐकण्यासाठी कृष्ण स्वतःचं आसन सोडून त्यांच्याजवळ जाऊन बसला। बस आता दुरुस्त झाली होती। निरोपाला चला निघायला हवं, अजून बराच प्रवास बाकी आहे। तिथून आमचा पाय निघत नव्हता। शहरामध्ये अशी माणुसकी औषधालाही सापडत नाही। स्त्रियांना तर आपल्या माहेरी झाल्यासारखं वाटत होतो नव्हय, खरोखर माहेरच होतो ते। वियोगाचं दुःख होतंच, पण वियोगातच पुनर्मिलनाचा आनंद असतो असं मनाचं समाधान करून तेथून आम्ही सर्व निघालो। निघताना कुमार गंधर्वांनी गायलेलं गीत आठवलं। ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी। कृष्ण बसमध्ये चढत असताना ड्रायव्हर ऋतिकला सारखं वाटत होतं, माझी हमारे पास बैठी तो कितना अच्छा होगा ना। कृष्ण नेमका अशा आसनावर जाऊन बसला की ऋतिकला त्याच्या ड्रायव्हर सीट जवळील आरशातून त्याच्या माझी दिसू शकत होत्या। ऋतिकच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहू लागला। खुशीमध्ये बस वेगाने पळत होती। दुपारचं वनभोजन आणि गाडीत खिडक्यामधून येणारा वारा, मग डुलकी न आली तरच नवल। हळूहळू सगळेच पेंगू लागले। झोपी गेलेल्यांना जागे करण्यासाठी पुन्हा कृष्ण प्रश्नावली सुरू केली। अनु दीपा मधुकरजी हे अगदी उत्साहाने अवघड प्रश्नांची उत्तरंसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करीत होते। सर्वजण गमतीने म्हणू लागले, राधिका मॅडम पेपर फुटला बरं का। आता प्रश्न विचारला होता कृष्णाचं आवडतं फळ कोणतं। प्रश्न कानावर पडता क्षणीच कृष्ण अगदी निरागसपणे हसून एक हात वर करून म्हणाला, आंबा। सर्वांनी आनंदाने टाळ्या पिटल्या। सर्वजण कृष्णरंगी आपला देहभाव विसरत चालले होते। पुण्याहून निघाल्यापासूनच्या आठवणींना सारखा उजाळा मिळत होता। विशेष म्हणजे घरची आठवण कोणालाच होत नव्हती। उलट कृष्णच आम्हाला म्हणाला, घरी सांगा हं, मी तुमची सर्वांची पण आठवण काढली म्हणून। संध्याकाळी 7 वाजता बसमध्ये कृष्णाही कॅसेट लावून कृष्ण केंद्र केलं। सर्वजण अधिकच प्रफुल्लित झाले। नामस्मरणाने चैतन्य आणि उत्साह वाढतो असा कित्येकांचा अनुभव आहे। श्री द्वारकाधीश मंदिर रात्री 9 वाजता बंद होतं असं आम्हाला कळलं। रात्री 8:30 सुमारास द्वारकापुरी आली, त्यामुळे लॉजवर न जाता थेट मंदिरात धूळभेट घ्यायला जायचं असं ठरलं। श्री कृष्णार्पणमस्तू।